नमस्कार दर्शक मित्र हो सातत्यानं आपण शेतकऱ्यांच्या प्रगतीविषयी वेगवेगळ्या विषयामध्ये माहिती घेतो आजची माहिती ही आपल्या प्रगतीशील शेतकऱ्यांमध्ये किंवा विविध पातळीवर आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून सगळ्या शेतकऱ्यांना संपन्न करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेच्या संदर्भात आजचा आपला विषय असणार आहे नमस्कार दर्शक मित्र हो आज आपण एक उत्तम विषय घेतलेला आहे उत्तम करा शेती सरकारही बनेल बनवेल आपणाला लखपती असं आजच्या या विषयाचं नाव आहे त्याचं कारण असं आहे निश्चितपणे कष्ट करणाऱ्याला आणि काहीतरी वेगळं प्रयत्न करून दिशादर्शक काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनानं नव्यानं घोषणा करून आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या पुरस्काराच्या रकमेमध्ये मोठी वाढ केलेली आहे आणि ती वाढ निश्चितपणे अशा शेतकऱ्यांना श्रीमंत बनवायला किंवा लखपती बनवायला मदत करेल आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार दिले जात होते ते पुरस्कार याही पुढे दिले जाणार आहेत पण त्या पुरस्काराच्या रकमेत मात्र मोठी आणि भरीव वाढ करण्यात आलेली आहे खास करून शेती व शेतीपूर्वक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास अथवा संस्थेस कृषी विभागामार्फत सन्मानित करण्यात येते वे त्या या विभागातर्फे सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तीला किंवा संस्थेला पुरस्काराची रक्कम दिली जात होती पण ही रक्कम तुटपुंजी होती ही तटपुंजी असलेली रक्कम आता सात फेब्रुवारी रोजी कृषी पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभागाने यामध्ये दुप्पटाची वाढ केलेली आहे या वाढीमुळं आता शेतकरी लवकर लखपती होण्यास मदत होऊ शकते त्यामुळे आता पुरस्कार मिळणारा शेतकरी निश्चितपणे लखपती होणार यात काही शंका घ्यायचं कारण नाही शेती क्षेत्रात दरवर्षी होणाऱ्या आमूलाग्र बदलामध्ये ज्या शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने राज्यात दरवर्षी शेती व शेतीपूर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतीशी निगडीत असणाऱ्या व्यक्ती यांना जगात वेगळं स्थान आहे आणि त्याचं अनुकरण इतरांनी करावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या पुरस्काराची घोषणा करण्यात येते त्यामध्ये यावर्षीच्या पुरस्काराच्या रकमेमध्ये जो बदल करण्यात आलेला आहे त्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार जिजामाता कृषीभूषण शेत केंद्रीय शेती पुरस्कार वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार युवा शेतकरी पुरस्कार, शेत पुरस्कार। आणि उद्यान पंडित पुरस्कार आदी पुरस्काराचा समावेश राज्य शासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे मात्र या पुरस्काराची मिळणारी रक्कम ही पुरस्कार स्वीकारण्यास जाणाऱ्या प्रगती शेतकऱ्याला परवडणारी नव्हती त्यामुळे कुठेतरी या पुरस्काराच्या रकमेत वाढ व्हावी यासाठी अनेक दिवसापासून मागणी होती आणि या मागणीचा विचार करून राज्य शासनाच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीनं ही मागणी पूर्ण करून आता भरीव अशा पुरस्कारामध्ये वाढ करण्यात आली आहे आता शेती व शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यास राज्य सरकारकडून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये तीन ते चारपट वाढ करण्यात आलेली आहे म्हणजेच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार हा रुपये तीन लाखाचा करण्यात आलेला आहे तर वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार हा दोन लाखाचा करण्यात आला आहे तर झिजामाता कृषीभूषण पुरस्कार हा दोन लाखाचा करण्यात आलेला आहे या सगळ्या बाबीचा फायदा निश्चितपणे प्रयोगशील शेतकऱ्यांना होईल आणि प्रयोगशील शेती करत असतानासुद्धा आपणाला तो पुरस्कार घ्यायला जायलासुद्धा परवडायला पाहिजे होती ही मागणी या ठिकाणी आता पूर्ण होणार आहे दरवर्षी एकशे तीन शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो कृषी विभागाच्या वतीनं साधारण अकरा घटकांतर्गत वर्षभरात जवळजवळ एकशे तीन शेतकऱ्यांना पुरस्कार दिला जातो त्यामध्ये सर्वाधिक वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार म्हणून चौतीस जणांना सन्मानित केलं जातं तर त्यानंतर युवा शेतकरी पुरस्कारासह इतर शेतकऱ्यांनाही या पुरस्काराचे वितरण केले जाते यामध्ये आता शेतकऱ्यांना तीन लाखापासून एक लाखापर्यंतच्या पुरस्काराची रक्कम मिळणार आहे त्यामुळं शेती या विषयाकडं ज्या पद्धतीनं तुम्ही आता बघत आलात त्याच पद्धतीनं बघायचं आहे पण पुरस्कारसुद्धा आपल्या हिशोबानं वाढवण्यात आले असल्यामुळं आपण अधिकाधिक शेतकऱ्यांनी या क्षेत्रामध्ये भाग घ्यावा आणि एकंदरीत महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा अशी या पाठीमागची अपेक्षा आहे चला तर तुम्ही सुद्धा कृषी क्षेत्राशी निगडत असाल तर आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करा आणि आधुनिक प्रयोगातून यश मिळवा अधिक उत्पन्न मिळवा आणि त्यासोबतच इतरांना मार्गदर्शक होईल अशा पद्धतीच्या आपल्या बाबी तयार करा हीच आपल्याकडून अपेक्षा आहे या कामी तुम्हाला हजारभर शुभेच्छा चला अधिक कामाला लागूया धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर बॉक्समध्ये टाका